दरम्यान उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अभिनेता अक्षय कुमार ने योगी आदित्यनाथ यांची ट्रायडंट हॉटेल मध्ये जाऊन काल भेट घेतलेली आहे। उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्सप्रेसवे जवळ फिल्म सिटी उभारण्यात येते। याबाबत योगी यांनी अक्षय कुमार सोबत चर्चा केली। त्यानंतर गायक कैलाश खेर सुद्धा योगींच्या भेटीसाठी पोहोचल्याचं पाहायला मिळालं। अक्षय कुमार ने हॉटेल ट्रायडंट इधे जाऊन योगी आदित्यनाथ यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचीच ही दृश्य समोर आली आहेत। तर दुसरीकडे गायक कैलाश खेर यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांची भेट घेतलेली आहे। हॉटेल ट्रायडंट इधे त्यांचा मुक्काम आहे आणि तिथे जाऊन या अभिनेता आणि गायक यांनी भेट घेतल्याचं समोर आलंय। तर राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत आणि इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रामध्ये उद्योगासाठी येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम असल्याचंही त्यांनी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात म्हटलंय। स्पर्धेला आम्ही घाबरत नाही पण कोणी ओढून ताणून इथून काही घेऊन जाणार असेल तर ते शक्य होणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता दिलेला आहे। तर भाजप सरकार केंद्रातील भाजप सरकार असेल किंवा इतर जे भाजपचे नेते आहेत इतर राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे ते मुंबईमधील किंबहुना महाराष्ट्रातील उद्योग ओढून घेऊन जात आहेत असा आरोप नेहमीच होत आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही टीका केलेली आहे। तर योगी आदित्यनाथ यांचं नाव न घेता त्यांना टोलाही लगावलाय।